तर आता आपण चुंबक सूचीविषयी माहिती पाहूया. चुंबक सूचीलाच इंग्लिशमध्ये मॅग्नेटिक निडल असे म्हणतात. आता ही आहे चुंबक सूची. या चुंबक सूचीमध्ये एक मॅग्नेटिक निडल घेतलेली असते, एक चुंबक सूची घेतलेली असते जिला चुंबकत्व प्राप्त केलेले असते. ही चुंबक सूची हमेशा नेहमी साऊथ नॉर्थ या दिशेला स्थिर झालेली असते, दक्षिण उत्तर दिशेला स्थिर झालेली असते. या चुंबक सूचीचा उपयोग होका यंत्रामध्ये सुद्धा केला जातो, किंवा जेव्हा आपण एखाद्या नवीन प्रदेशामध्ये जातो तर त्या नवीन प्रदेशामध्ये दिशा ओळखण्यासाठी सुद्धा या चुंबक सूचीचा उपयोग केला जातो. तर आता आपण चुंबकीय क्षेत्र म्हणजे काय याविषयी या कृतीच्या माध्यमातून माहिती पाहूया. आता मी काही टाचण्या या पुठ्ठ्यावरती पसरवलेल्या आहेत आणि मी दोन चुंबक घेतलेले आहे. एक आहे पट्टी चुंबक आणि एक आहे गोलाकार चुंबक. आता मी हा पट्टी चुंबक जेव्हा या टाचण्यांजवळ नेतो तेव्हा या टाचण्या या चुंबकाकडे आकर्षित होतात. म्हणजेच या पट्टी चुंबकाचा जो चुंबकीय क्षेत्र आहे तो चुंबकीय क्षेत्राच्या कार्यक्षेत्रामध्ये जेव्हा या टाचण्या येतात तेव्हा या टाचण्या या चुंबकाकडे आकर्षित होतात. आता हा चुंबक लहान असल्यामुळे याचा जो चुंबकीय क्षेत्र आहे तो थोडा लहान असणार आहे. आता आपण थोडा मोठ्या आकाराचा चुंबक घेऊया. जेव्हा मी हा मोठ्या आकाराचा चुंबक घेतो तेव्हा ह्या टाचण्या त्या चुंबकाकडे आकर्षित होतात. म्हणजे या मोठ्या आकाराच्या चुंबकाचा जो चुंबकीय क्षेत्र आहे तो थोडा जास्त आहे. आता आपण पुन्हा एक दुसरी कृती करूया. एक पुठ्ठा घेतला आहे मी, एक चुंबक पट्टी चुंबक आणि इथं मी लोह केस घेतला. आता या पुठ्ठ्यावरच्या मधोमध मी एक पट्टी चुंबक ठेवला आहे आणि या पट्टीच्या चुंबकाभोवती मी हा काही लोह केस पसरवत आहे. अशा पद्धतीनं आपण लोह केस पसरवून घेऊया. आता या पुठ्ठ्याला मी थोडासा टिचकी मारतो जसं जसं मी या पुठ्ठ्याला टिचकी मारतो तसं तसं हा लोह केस या चुंबकाकडे आकर्षित होतो. म्हणजे इथं काय होत आहे या चुंबकामधून काही चुंबकीय बलरेषा निघत आहेत आणि त्या बलरेषा एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे जात आहेत. ह्या चुंबकीय बलरेषांच्या अंतर्गत जो काही लोह केस येत आहे तो लोह केस या चुंबकाकडे आकर्षित होत आहे. आता जर आपण चुंबकाचं निरीक्षण केलं तर चुंबकाच्या दोन्ही ध्रुवाकडे जास्तीत जास्त लोह केस एकत्र आलेला आहे, आकर्षित झालेला आहे आणि चुंबकाचा जो मध्यंतरी भाग आहे त्या भागाकडे मात्र लोह केस आकर्षित झालेला नाही आहे. याचा अर्थ ह्या चुंबकाचा जो चुंबकीय क्षेत्र आहे त्या चुंबकीय क्षेत्राची तीव्रता ही या ध्रुवाकडे जास्त असते. तर आता या दोन्ही कृतीवरून आपणा असे लक्षात आले असेल की चुंबकीय क्षेत्र हे चुंबकाभोवतीच्या काही ठराविक अंतरापर्यंत कार्यरत असते. आता चुंबकीय क्षेत्राची ही जी संकल्पना आहे ही मायकल फॅराडे या शास्त्रज्ञांनी शोधून काढलेली आहे. त्यांच्या मते चुंबकीय क्षेत्र हे त्या चुंबकाच्या काही ठराविक अंतरापर्यंत कार्यरत असते. चुंबकीय क्षेत्रामुळेच त्या चुंबकीय क्षेत्रात ज्या काही वस्तू आहेत त्या चुंबकाकडे आकर्षित होत असतात. आता चुंबकीय क्षेत्रातील क्षेत्र जे आहे ती बलरेषांच्या सहाय्याने दाखवली जाते. चुंबकीय बलरेषा ह्या चुंबकाच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकापर्यंत जात असतात आणि ह्या ज्या बलरेषा आहेत ह्या कधीच एकमेकांना छेदत नाही. प्रत्येक बलरेषा दुसऱ्या बलरेषेला आपल्याकडे खिचवून घेण्याचा प्रयत्न करत असते. चुंबकाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत असंख्य अशा बलरेषा कार्यरत असतात. ह्या बलरेषा जिथे विरळ असतात त्या भागामध्ये चुंबकीय क्षेत्राची तीव्रता कमी असते आणि ह्या ज्या बलरेषा आहेत ह्या जिथे जास्त असतात, जिथे एकवटलेल्या असतात त्या भागामध्ये चुंबकीय क्षेत्राची तीव्रता ही अधिक असते.